जे काही हवंय ते Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मंडळी, थंडीचे दिवस आहेत आणि या दिवसामध्ये आपल्याला गरमागरम स्नॅक्स खायला सगळ्यांना आवडतात. त्याचबरोबर एखादी जर पार्टी आपण करत असू तर त्यावेळी आपल्याला स्नॅक्स जे लागतात ते थोडेसे वेगळे लागतात, नाही का? कारण दरवेळी त्याच त्याच गोष्टी खाण्यापेक्षा चव बदल हा माणसाला नेहमीच आवडतो. त्याच्यामुळे आजची जी पहिली रेसिपी आहे ती थोडीशी हटके रेसिपी आहे, वेगळी चव असलेली रेसिपी आहे. आपण करतोय पिकल्ड कॅबेज अँड पनीर फिंगर्स. काम करू, सगळ्यात आधी साहित्य बघूया. इथे आपण स्प्रिंग रोल शीट्स घेतलेले आहेत, त्याचबरोबर इथे पिकल कॅबेज आहे, नंतर इथे कांदे घेतलेले आहेत, परतून घेतलेले आहेत, पनीर घेतलेलं आहे, नंतर इथे चीज घेतलेलं आहे, मेयोनेज आहे, नंतर केचप आहे, इथे थाईम घेतलेलं आहे, ऍलापिनो चिलीज आहेत, लसूण आहे, टोबॅस्को सॉस आहे, बेझिल आहे आणि आपण घेतलं आहे मीठ. तर मंडळी, ही एक स्टार्टरची रेसिपी आहे. या ठिकाणी आपण जे पिकल कॅबेज आहे, म्हणजे काय केलं, आपण रेड कॅबेज आणि व्हाईट कॅबेज या दोन्ही गोष्टी चिरून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 1.5 वाटी कॅबेजचं मिक्सर असेल तर त्याच्यामध्ये 2 चमचे व्हिनेगर आहे, 3 चमचे फिटी साखर आहे आणि थोडं मीठ टाकलेलं आहे आणि याला मिक्स करून ठेवलेलं आहे. एक 1/2 पाऊण तासानंतर या त्याला पाणी सुटतं आणि नंतर त्याला थोडंसं आपल्याला थोडा स्क्वीज करून घ्यायचं आहे त्याला आणि असं थोडंसं ड्राय असं एक पिकल कॅबेज तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. पनीरचं एक सारण पण आपण करणार आहोत. सगळ्यात आधी पनीरचं सारण करूया आपण. इथे पनीरचे जे त्याला क्रम्बल करून घेतलेलं आहे, याला एक आपण पनीर घेतलेलं आहे, याच्यात घेतोय लसूण बारीक चिरलेलं, ते टाकणार आहे. नंतर या मिरच्या आहेत, ऍलापिनो चिलीज टाकतो, याच्यात थोडं थाईम, चॉप बेझिल पण जाणार आहे याच्यामध्ये, इथं जाणार आहे मीठ, थोडा हा टोबॅस्को सॉस टाकतो याच्यात, याला करून घेतोय मिक्स, याच्यात टाकतोय चीज. हे टाकल्यानंतर याला करून घ्यायचं आहे मिक्स हाताने. हे सारण तयार करून घेतलेलं आहे आपण आणि आता याच्यामध्ये या मिक्सचरमध्ये टाकायचं आहे हा कांदा जो ब्राऊन केलेला आहे आपण. याच्यामुळे त्याला एक अशी मस्तपैकी असं कॅरमलाइज अनियनची चव आहे ना, ती भारी लागते. थोडं वाढू आपण. चला, इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता घेतो एक चॉपिंग बोर्ड, मैदा, त्याचं थोडं पाणी, ही पेस्ट करून ठेवलेली आहे. स्प्रिंग रोल शीट्स घेऊया आपण. त्याला करायचं कट.